कोळंबी रोड वरील उभ्या गाडीला धडक, 3 मजूर जखमी तर 1 गंभीर जखमी. अकोला ते पातूर रोड वरील कापशी रोड येथील पेट्रोल पंपाजवळ मजुरांना घेण्यासाठी आलेल्या मॅक्झिमो गाडीत 4 मजूर बसले असता या उभ्या गाडीला पातूरकडून अकोलाकडे जाणारी वॅगनर 4 व्हीलर गाडीने धडक दिल्याने 3 मजूर जखमी झाले असून 1 महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातातील जखमींना अकोला येथील सर्व उपचार येथे उपचारासाठी हलवण्यात आले. कापची रोड येथे सोयाबीन सोंगण्यासाठी मांजरी येथील शेतमजूर दररोज येणे जाणे करतात. आज शुक्रवारी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास सोयाबीन सोंगणे झाल्यावर त्यांना गावाकडे नेण्यासाठी गावातील मॅक्झिमो MH30AZ5918 या क्रमांकाची गाडी येऊन पेट्रोल पंपाच्या जवळ शेताच्या रोडवर उभी असताना वॅगनर गाडी MH30AT6659 या गाडीचा चालक मनोज अग्रवाल नामक व्यक्तीने उभ्या असलेल्या मॅक्झिमो गाडीला मागून जबर धडक दिली. त्यामध्ये बसलेले मजूर अशा वसंता वानखेडे, सुजाता योगेश हेराळे, नागेश भाऊराव हैराळे हे तिघे जखमी झाले असून कोकर्णाबाई बाळू हैराळे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. सर्व राहणार मांजरी या घटनेची माहिती बाळापूर पोलीस स्टेशनला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व पुढील तपास करत आहेत. गणेश वाघमारे, ब्युरो रिपोर्ट अकोला, एक्सप्रेस न्यूज अकोला.